खास करून आपल्याला या ठिकाणी याच्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे की गेल्या 3 महिन्यापासून वन खात्यामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड आणि विना परवानगी वाहतूक या बाबतीमध्ये रवींद्र जिगे साहेब यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आपल्या समोर त्यांनी त्याची भूमिका विशेष करताना सांगितलं की हा लढा माझा एकट्याचा नसून सर्व पत्रकारांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा की जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं चित्र जाईल की भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कुठेही आपण कमी पडणार नाही यासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण वन खात्याचे CM पगार साहेब यांना आपण या संदर्भात आपण मागणी केली होती आणि या बाबतीमध्ये DFO भोसलेजी यांनी काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या की जनतेची जी दिशाभूल आहेच आहे पण वन खात्याच्या वरिष्ठांच्या डोळ्यामध्ये सुद्धा धूळ फेकणं करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे की त्यांच्याच साक्षरीने सदर प्रकरणी कारवाई झालेली आहे आणि ती क्षुल्लक कारवाई आहे असं ते सांगतात. तर आता आमची याच्या पुढची स्टेप अशी असेल की आता या प्रकरणामध्ये त्यांना सुद्धा आपल्याला जाब विचारावा लागेल आणि याची जबाबदारी जी त्यांच्यावर सुद्धा निश्चिती करण्यासाठी वरिष्ठांकडे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ निश्चितच पुढाकार घेईल आणि रवींद्र इंगळे साहेब यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार आहे. त्यांच्यावर या चौकशी प्रकरणी जो काही दबाव प्रशासनाकडनं वन खात्याच्या होत होता त्याला आपण वाचा फोडली आणि आपण सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. पण भोसलेंनी जे काही DFO भोसले साहेबांनी पत्रकारांना त्यांची भूमिका विषद केलेली आहे ती प्रचंड संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. त्यांनीच कारवाई केलेली आहे, त्यांच्या साक्षरीने कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे पण त्याच्यामध्ये त्यांच्या कारवाई व्हायला पाहिजे अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी अभय दिलेलं आहे. इथे म्हणतो त्यांच्या कागदपत्रांची उक्त प्रकरणी चौकशी करण्याच्या संदर्भातली मागणी देखील आम्ही वरिष्ठांकडे करू आणि या बाबतीमध्ये मला असाठी रवींद्र इंगळे साहेब यांची भूमिका मांडू. गेल्या 3 महिन्यापासून सुखवत ते सपमाने फाटा राजमार्ग 12 वर 1147 अवैध वृक्षतोड आणि विना वाहतूक प्रकरणाबाबत मी लढा देत आहे. या संदर्भामध्ये मी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि संपूर्णपणे हे प्रकरण आपल्या पत्रकारांसमोर विवेचन केलेलं आहे आणि सगळ्या तक्रारी मी वरिष्ठांपर्यंत पाठवलेल्या आहेत. माझ्या तक्रारींमुळे 6 कर्मचारी 2 वनपाल आणि 4 वनरक्षक हे निलंबित करण्यात आलेले आहेत. असं असताना या धुळ्याचे उपवन संरक्षक श्री भोसले यांनी परवा एका स्थानिक वृत्तवाहिनीला जी मुलाखत दिली ती अतिशय खोटी, लबाडीची, शासनाची दिशाभूल करणारी आणि पर्यायाने जनतेची दिशाभूल करणारी आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की फक्त शासनाचं 10,000 रुपये नुकसान झालेलं आहे. जर शासनाचं जर फक्त 10,000 रुपये जर नुकसान झालेलं आहे तर तुम्ही 7 कर्मचारी का निलंबित केले? एका बाजूला त्या वनक्षेत्रपालावर निलंबनाची कारवाई न करता दुसऱ्या बाजूला म्हणतात आम्ही त्यांच्यावर चार्जशीट ठेवत आहोत. जर तो वनक्षेत्रपाल दोषी नाही तर त्याच्यावर आरोपपत्र ठेवण्याची प्रक्रिया तुम्ही का सुरू केलेली आहे? या ठिकाणी सहाय्यक वनसंरक्षक या संजय पाटील यांनी वेळोवेळी सदर ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्यांनी हे प्रकरण दडवून ठेवण्यासंदर्भामध्ये मोठी कामगिरी बजावलेली आहे. शासनाशी सचोटीने आणि कर्तव्य भावनेनं न वागता संपूर्ण प्रकरण दाबून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला असताना या संदर्भामध्ये मी वरिष्ठांकडे नागपूर कार्यालयाकडे देखील तक्रार केलेली होती आणि नागपूर कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले असताना परवा जळगावचे उपवन संरक्षक भोसीन यांनी मला दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि धुळ्याच्या कार्यालयामध्ये त्याची चौकशी झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या डायऱ्या आणि लॉगबुक बघता तर त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिल्याचं मला आढळून आलेलं आहे. उद्या सोमवारी ते 10 तारखेला ते त्यांचा अहवाल वनसंरक्षक यांना सादर करणार आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. भोसले जे म्हणाले की बा इतके लाकडं नाही इतके हे नाही, या प्रकरणामध्ये मी आकडेवारी कोणतीही काढलेली नाही. या प्रकरणामध्ये जे खोटे कागदपत्रांद्वारे या ठिकाणी वनक्षेत्रपाल त्यांचे वनपाल आणि वनरक्षक यांनी जो अवैध वृक्षतोडीचा जो प्रस्ताव दाखल केलेला आहे त्या ठिकाणी हे त्यांचे हे कागद आहेत आणि त्यांनीच ती आकडेवारी काढलेली आहे. या संदर्भामध्ये धुळ्याचे विभागीय वनाधिकारी दक्षता पथक यांनी या ठिकाणी तपासणी केलेली आहे आणि चौकशी केलेली आहे.
त्यांनी 3081.306 घनमीटर लाकूड अवैधपणे वाहतूक झाल्याचं या पत्राद्वारे त्यांनी नमूद केलेलं आहे। ते आकडे सुद्धा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच काढलेले आहेत। या ठिकाणी जी भोसलेंची जी भूमिका आहे ती अतिशय संशयास्पद, दिशाभूल करणारी आणि संभ्रम करणारी आहे। माझा असा आरोप आहे की या ठिकाणी वन खात्यामध्ये वनरक्षक ते टाकता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत। वन संरक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत जे अप्पर वन संरक्षक आहेत चौबे यांनी अतिशय कडक ताशेऱ्यामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी निलंबनाचे आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा इथली यंत्रणा त्या ठिकाणी काम करत नाही। उलट भोसलेंनी काही स्थानिक वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन खोटी आणि दिशाभूल करणारी मुलाखत दिलेली आहे। सगळे कागदपत्र त्यांच्या विरोधात असताना संभ्रम अवस्था निर्माण केली जात आहे। जर 100 रुपयाचा दंड करून जर या ठिकाणी अवैध लाकडांना जर परवानगी दिली जाण्याचा जर त्यांचा जर दावा असेल तर लोकांनी कायद्याने का प्रकरण करावे, कायद्याने प्रकरण न करता 100 रुपयाचा दंड भरावा। आपण असं म्हणत असाल की जर लाकडं वाहतूक झालेली आहे, संपूर्ण माल बिनापाशी वाहतूक झालेला आहे, तर यांना हा प्रस्ताव सादर करून पास तयार करण्याचं कारण काय? तर याचं असं, लाकडं तर त्यांच्या आपतेखोरीच्या माध्यमातून या ठिकाणी ही दरोडा टाकून त्यांनी त्या पद्धतीने वन खात्याच्या सहकार्यानेच ती गेलेली हे स्पष्ट झालेलं आहे। असं असताना जो पास तयार करायचा, तो पास तयार करून स्थानिक कारागिरांना तो पास विकायचा, तो साधारणतः त्याचा रेट असा मला जो माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे एका घनमीटरला 800 ते 900 रुपयाचा जो रेट असतो, एक पास असते साधारणतः 10 घनमीटरची, म्हणजे एका शासन ठराव स्वतंत्रपणे या बाबतीत मी तक्रार दाखल करणार आहे।